माझ्या पाठीमागे जेवढी पोरं बोलणारी होती, आमचं आम्हाला काय बोलले ते पापाला बोलले ते पापाला कळत तुला पावती द्या ना, आम्हाला पावती द्या, ते पावती का द्यायला नाही लागले काय नाही, आम्हाला कामावर काढून टाकतात. किती जणांना कामावर काढले? असे भरपूर जण आहेत. तुमचे जे पैसे आहेत जे तुम्हाला फी द्यायला लागते युनियनला, ती तुमची वाचेल आणि ते पैसे तुमच्या कुटुंबाला लागतील. आज ह्यांचे विविध प्रॉब्लेम्स होते, म्हणजे हे जे कामगार आहेत, कोणी सफाई कर्मचारी आहेत, कोणी ड्रायव्हर्स आहेत, हे वर्षानुवर्ष गेली 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल याच्यामध्ये काम करतात आणि ह्यांना ह्यांच्या साध्या सुखसुविधा पण ह्यांना मिळत नव्हत्या. तर ज्या युनियन मध्ये होतात आणि आता अग्निशमनच्या युनियन मध्ये काय फरक वाटतो? भरपूर फरक वाटतो. आता 1.5 महिना तर फरक वाटला, म्हणजे आता लोकांना समजेल पुन्हा माटी जायचं आणि कुणाच्या मागे जायचं. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार विभाग सी च्या कार्यालयामध्ये. आपण जर पाहिलं तर जे सफाई कर्मचारी आहे त्या सफाई कर्मचाऱ्यांची पिळवणूक होताना सर्वीकडे आपण दिसतो आणि ही पिळवणूक होऊ नये यासाठी हे सफाई कर्मचारी एखाद्या युनियन मध्ये जातात, परंतु युनियन मध्ये देखील त्यांची पिळवणूक होते. आज हे सगळे जे सफाई कर्मचारी माझ्या बरोबर उभे आहेत तेही अग्निसेनेमध्ये आलेले आहेत. जाणून घेऊया येणाऱ्या काळामध्ये अग्निसेनेमधला त्यांचा काळ कसा असेल आणि अग्निसेनेमध्ये आल्याच्या नंतर त्यांना काय फरक पडतो. आपलं शिवम इंटरप्राइजेस होतं, तेव्हापासून मी कामाला होतो इथे आणि नंतर आमचा PF चालू केला. PF चालू केल्यानंतर मी त्यांना बोललो की बाबा मला PF पावती द्या, पगार कमी आला तर ते काय बोलले की बाबा तुला काम करायचं तर कर नाही तर नको करू. तर माझ्या पाठीमागे जेवढी पोरं बोलणारी होती, आमचं आम्हाला काय बोलले PF पापाला बोलले ते पापाला लागले, तुला पावती द्या ना, आम्हाला पावती द्या, ते पावती का द्यायला नाही लागले काय नाही, आम्हाला कामावर काढून टाकला. किती जणांना कामावर काढलं? असे भरपूर जण आहेत, असे भरपूर जण सेकंडचे पोर झाले, नाईटचे पोर झाले, फर्स्टचे झाले. तुमची आता अशी मागणी की त्यांना कामावर घ्या. हा, कामावर घ्या. आता तुझं नाव सांग. माझं नाव कुमार राजाराम भोईर. काय म्हणून काम करतो तू? मी ड्रायव्हर म्हणून काम करतो. आता तुम्ही अग्निशमनमध्ये आलात, यापूर्वी तुम्ही युनियन मध्ये होतात, तर युनियन खरंच तुम्हाला मदत करायची? नाही, काहीच मदत केली मला 12 वर्ष युनियनने काहीच मदत केली नाही. आणि कैलास काकांची अग्निशमनची युनियन केल्यापासून म्हणजे 1.5 महिन्यात आम्हाला जो मला 12 वर्षात टप्प्याटप्प्याने पगार देत होते, आता तुम्हाला 18,000 केलेला 30 दिवसाचा आणि नगरपालिकेचा नियम नसून सुद्धा आम्हाला एवढं वर्ष पगार कमी दिलाय. मला 5 वर्ष काहीतरी 10,000 पगार दिला, त्याच्यानंतर मग मला काहीतरी टप्प्याटप्प्याने 2-2 हजार रुपये वाढवलेत. आता मला युनियन केलं म्हणून कुठे जायचं नाही म्हणून 18,000 पगार केलेला आहे 30 दिवसाचा. दरवेळेला ड्रायव्हरांचा बोनस मध्ये काही ना काहीतरी तफावत होत होती, त्या बोनसच्या विषयी तुमचं काय बोलणं झालंय? नाही, असं काय नाही. दुसरी गोष्ट काय आहे, आम्हाला बोनस काय आहे, दुसऱ्यांना जेवढा पगार आहे तेवढा बोनस यायचा. आमचं काय होतं, आम्हाला जो 14,000 पगार आहे त्याच्यातल्या कधी जर सुट्ट्या असतील तर आम्हाला 13-12 हजार बोनस टाकायचा. पण आमचं काय आहे, आम्हाला 14,000 पगार कधी यायचा, 30 दिवस भरल्यानंतर 14,000 पगार यायचा, त्याच्यामध्ये सुट्ट्या वगैरे असल्या तर पैसे कापून यायचे. किती तास तुम्ही काम करत? आम्ही काम म्हणजे सकाळी आम्ही जर 6:30 वाजता कामावर चढलो ना तर आमचं काम जिथपर्यंत कम्प्लीट होत नाही तिथपर्यंत आम्ही काम बंद करत नाही, तरी पण आम्हाला 1.5-2 वाजता काम करता करता. अगोदर ज्या युनियन मध्ये होतात आणि आता अग्निशमनच्या युनियन मध्ये काय फरक वाटतो? भरपूर फरक वाटतो. आता 1.5 महिना तर फरक वाटला, म्हणजे आता लोकांना समजेल कुणा माटी जायचं आणि कुणाच्या मागे जायचं. खरं आहे, जर युनियन मध्ये पैसे देऊन देखील काम होत नसेल तर मग युनियन मध्ये राहायचं कशाला? जाणून घेऊ आपल्या सोबत अग्निशमनचे प्रवक्ते आहेत जयेश पाटील. जयेश जी, युनियन म्हटलं तर कामगारांच्या हितासाठी एक संघ असतो, परंतु कुठेतरी युनियन फक्त स्वतःसाठी काम करतात हे वसईविरारमध्ये आपल्याला दिसून येतं. असं असताना अग्निशमनच्या युनियन मध्ये येऊन काय उपयोग होणार आहे कामगारांचा? इथल्या ज्या युनियन आहेत, म्हणजे मेलेल्या माणसावरच्या टाळूवरच लोणी खातात ह्या युनियन, म्हणजे वर्षाला यांचे 5,000 रुपये घ्यायचे. अग्निशमनमध्ये आल्यापासून आपण जी वार्षिक यांची रक्कम होती 5,000 रुपये ती पूर्ण बंद केली. आपण ह्या कामगारांकडनं 1 रुपया घेणार नाहीये. आणि मी तर सगळ्या वसई विरार मध्ये जितके कामगार आहेत त्या सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही अग्निशमनच्या युनियनच्या मध्ये या कामगारांनी, जेणेकरून तुमचे जे पैसे आहेत जे तुम्हाला फी द्यायला लागते युनियनला ती तुमची वाचेल आणि ते पैसे तुमच्या कुटुंबाला लागतील. आज ह्यांचे विविध प्रॉब्लेम्स होते, म्हणजे हे जे कामगार आहेत, कोणी सफाई कर्मचारी आहेत, कोणी ड्रायव्हर्स आहेत, हे वर्षानुवर्ष गेली 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल याच्यामध्ये काम करतात आणि ह्यांना ह्यांच्या साध्या सुखसुविधा पण ह्यांना मिळत नव्हत्या. ज्या वेळेला गेल्या 2 महिन्यापासून हे अग्निशमनच्या कामगार एकतामध्ये आले, कामगार एकतामध्ये आल्यानंतर ह्यांचे पगार वाढ झाली, त्याचबरोबर ह्यांच्या ज्या फॅसिलिटीज, म्हणजे ज्याप्रमाणे ग्लोव्ज असेल, त्यांना शूज असतील, त्यांना मास्क असतील, त्यांना वेळेच्या वेळी प्रोव्हाइड करायला लागले.
मी आपल्या चॅनलच्या वतीने सर्वांना जाहीर विनंती करतो आणि आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त अग्रसेनेच्या माध्यमातून अग्रसेनेच्या युनियन कामगार एकता या युनियनमध्ये या, जेणेकरून ज्या युनियन तुमचे पैसे खातात, ज्या युनियन तुम्हाला ज्या युनियनला तुम्हाला पैसे द्यावे लागतात ते तुमचे पैसे वाचतील. आपण जर पाहिलं तर अग्रसेनेने एक खूप मोठं पाऊल वसई विरार शहरामध्ये उचललेलं आहे. कुठेतरी जी सफाई कर्मचारी आहेत किंवा बाकीचे इतर कर्मचारी आहेत कुठे ना कुठेतरी त्यांची पिळवणूक जर का युनियनच करत असेल तर कुठे ना कुठेतरी ही खेदजनक गोष्ट आहे. परंतु अग्रसेनेने आता या कामगारांना हाक दिलेली आहे. आता हे पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळात अग्रसेना या कामगारांसाठी कसं काम करेल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार.